शहराचा राज्याचा देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे घटक असतात रस्ते, वीज आणि पाणी. एवढ्या 4.5 वर्षात अतिशय चांगला भरभराटीचा विकास झालेला आहे. पहिला मुद्दा म्हणजे सिंचन योजना, दुसरा विकास झाला रस्ते, लाईट, पाणी. रस्त्याची जाळ मोठ्या प्रमाणात आम्ही त्या भागात पसरवलं. दळणवळणाचं त्याच्या माध्यमातून एक साधन उपलब्ध झालं. आणि समोरचा हळीरपाडा, हळीरपाडा ते ठाणापाडा हा जोड रस्ता आमदार ताईंच्या निधीतून आपण करून घेतलं. खडकवळ ते जांभूळपाडा हा रस्ता मंजूर झालेला आहे. आमदार ताईच्या निधीतून त्या रस्त्याचं काम चालू आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये टोल नाक्याचा प्रश्न, पूर्ण महाराष्ट्रात हजारो टोल नाके आहे, पण ताईने असाच हा एक तालुका आहे त्या टोलमुक्त केलेला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, हाणामाऱ्या हे न करता ताईंनी फार मोठं या तालुक्यासाठी पाऊल उचललेले आणि फार मोठं योगदान या तालुक्याला दिलेले. जी काय या गोलदारीत कामं पूर्वी एकही झालेले नव्हते, पण ज्या वेळेस आमदार गावीत ह्या आमदार निवडून आलं त्यावेळेस ह्या गोलदारीत लाईटीचं काम झालं. ताईंनी गावागावात वीज पोहोचवल्यामुळे खेड्यातल्या अगदी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याच्या आयुष्यातला अंधार ताईंनी दूर केलाय. वीज आल्यामुळे आता शेतीला लागणारी किंवा घराघरात वापरली जाणारी विजेची उपकरणं आता त्र्यंबक आणि इगतपुरी मतदारसंघातली लोक सुद्धा वापरू शकतात. भय दाखवून लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात होतं, त्याचा सुद्धा अभ्यास करून त्या ठिकाणी धरणावर लोकांना 19 वर्षांनंतर पहिल्यांदा पाणी परवानगी पाणी उचलण्याची परवानगी मी शासनाकडून मिळवली. ठाणापाडा ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाई होती. निर्मलाताईंच्या मार्गदर्शनाखालून आपण भूजल खात्याकडून पैसे घेतले आणि विहिरीचे डिपिंग केले. आता बी 20 फूट पाणी आहे. खोरीपाडा येथे धरणाचं काम चालू होणार आहे. गोलदरी, खोरीपाडा, लोहारपाडा, हाटीपाडा आणि मानीपाडा हे 5 पाडे सध्या पाणी चालू आहे.